नमस्कार, मी संदीप देसाई। स्पेशल रिपोर्टची सुरुवात करणार आहोत एका ब्रेकिंग बातमीनं। आरक्षणाच्या वादामध्ये बीड मधील जाळपोळ शांत होत नाही, तोच आता मंत्री छगन भुजबळांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपनं नवा वाद उभारण्याची शक्यता आहे। कारण करेंगे या मरेंगे असं म्हणत व्हायरल क्लिप मधून भुजबळ आपल्या समर्थकांना उभं राहण्यासाठी सांगतायत। तुम्ही आता आवाज उठवायला पाहिजे, मी कुठपर्यंत लढणार असंही ते म्हणतायत। त्याचबरोबर मरतोय आणि तसंही मरतोय, त्यामुळे आपण आता उभं राहायला पाहिजे असा संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये। एकीकडे सरकार समिती नेमून वेगवेगळ्या समूहांमध्ये सामंजस्याची हमी देत आहे, मात्र दुसरीकडे सरकारमधल्या मंत्र्यांचे सूर आता करेंगे या मरेंगे असे उमटत असल्यानं चर्चा रंगू लागलेली आहेत। काय आहे या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये बघूया। हॅलो, नमस्कार साहेब, बोला ना साहेब। काय ना, ती सगळी मंडळी आलेली आहेत। बर बर। आणि त्यांचं म्हणणं की आता आपण आवाज उठवायला पाहिजे, मी तर म्हणतो आवाज उठवा। एकटा कुठपर्यंत मी लढणार, आणि नुसतं जे आहे तालुक्यात गावागावातून इकडून आता हे ज्या पद्धतीनं आता हा बुलडोझर चाललेले त्यांचे, त्याच्यामध्ये काय ओबीसी काही वाचणार नाही आता। नाही नाही साहेब, त्यामुळे आता करेंगे या मरेंगे। हो साहेब, आम्ही तुमच्या सोबत आहे साहेब, 100% सोबत। हेच करायला पाहिजे सगळ्यांनी आता, आवाज द्यायला पाहिजे। काय असे मरतय तसे मरतय, दुसरं काय। हो ना साहेब, आता त्यांनी केलं तर एक फॅमिली बसत लागली, म्हणजे ऑलरेडी सगळं झालंच नाही। ओबीसी मध्ये आणलं ते सगळं झालं, सगळं झालं त्यांचं। साहेब तुम्ही निर्णय घ्या साहेब, सोबत आम्ही। नाही नाही, मी उभं राहतोय आता। हो 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 हो।